नमस्कार, महाराष्ट्र क्राइम स्पॉटच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये मी नम्रता गायकर आपले स्वागत करते। चला तर पाहूया आजची महत्त्वाची बातमी। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा बैलगाडीने प्रवास, अच्छे दिनाच्या खोट्या आश्वासनाच्या निषेधार्थ मिठाई वाटप। वाढत्या इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी कल्याणमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बैलगाडीतून प्रवास केला, तसेच अच्छे दिनाच्या खोट्या आश्वासनाच्या निषेधार्थ पेट्रोल पंपावर नागरिकांना मिठाई वाटप करण्यात आली। नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारने नागरिकांवर अन्याय करीत पेट्रोल 100 रुपये दरवाढ केली आहे। मोदी सरकारने फसवे अच्छे दिन आणून लोकांना कोरोना महामारी काळात हेतू पुरस्कार पेट्रोल दरवाढ करून वेठीस धरलेल्या केंद्र सरकारचा धिक्कार करीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा सचिव प्रशांत माळी, युवक शहर अध्यक्ष योगेश माळी, युवक कार्य अध्यक्ष प्रकाश हरड, किशोर पटेल, जीवन वाघमारे, वॉर्ड अध्यक्ष रफिक शेख आदींनी बैलगाडीवर प्रवास करून नागरिकांना देशोधडीला लावण्याचे पाप व त्यांच्या आर्थिक जीवनाचे खच्चीकरण केलेल्या केंद्र सरकारचा निषेध करीत जनतेचे आयुष्य कडू करणाऱ्या केंद्र सरकारच्या निषेधार्थ मिठाई वाटली। नागरिकांनी देखील ही मिठाई खात आम्हाला आजचे दिन हे बुरे दिन होते हे आता कळाले आहे, हे कबूल केले असल्याची माहिती प्रशांत माळी यांनी दिली। ब्युरो रिपोर्ट, कल्याण, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज। बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबायची। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह। धन्यवाद।